फिल्मी स्टाइल में चौपहिया वाहन को बाइक से अड़ाकर रोक लिया और वाहन चालक को धारदार शस्त्र का डर दिखाकर तीन आरोपी चौपहिया वाहन लेकर फरार हो गए हैं। नागपुर शहर के बड़ी पुलिस स्टेशन अंतर्गत गुरुवार 20 अप्रैल को मिहान के हेक्सावेयर कंपनी की विंगर चौपहिया वाहन क्रमांक MH40BL2378 में वाहन चालक प्रकाश हरी माजी उम्र 27 वर्ष ये कुछ कर्मचारियों को उनके घर छोड़ने गया था। उसी समय मोहन नगर रेलवे स्टेशन के पास दो दोपहिया वाहनों पर सवार चार युवकों ने जबरन उसकी गाड़ी को रोका। वहीं वाहन चालक ने अपने आप को मुसीबत में फंसने का आभास होते ही गाड़ी में SOS एप्लीकेशन ऑन कर दिया, जिससे कंपनी एडमिनिस्ट्रेशन को गाड़ी की लोकेशन पता चल जाती है। तभी उन चारों ने वाहन चालक को घेर कर धारदार हथियार की नोक पर बाहर निकाला और एक साथी को उस पर नजर रखने को कहा और तीन आरोपी गाड़ी लेकर मौके से फरार हो गए। SOS की मदद से कंपनी के मैनेजर घटनास्थल पर पहुंचे और पुलिस ने लोकेशन ट्रेस कर तीनों फरार आरोपियों को एक घंटे के भीतर ही धर दबोच लिया। आरोपियों में मोहित उर्फ चुटिया उम्र 28 वर्ष, पंकज उर्फ छोटू गोडाम उम्र 32 वर्ष और उमेश उर्फ अमू पैसा डेली उम्र 24 वर्ष का समावेश है। काल सकाळी फिर्यादी विंगर गाडीतून त्याच्यातले काही कामगार सोडण्याकरता रेल्वे स्टेशन परिसरात आले होते। यामध्ये रात्री 1 च्या सुमारास चार आरोपींनी त्याची विंगर गाडी थांबवली आणि जबरदस्ती त्याला अबडक्शन करून तिथं सदर हद्दीमध्ये पळून गेले होते। त्यावेळेला याच्यातील फिर्यादी जो होता त्यांनी SOS ॲप्लिकेशन नावाचं त्यांचं कंपनीचं ॲप्लिकेशन आहे त्याच्यावरती इंटिमेट केलं होतं, तर त्याप्रमाणे कंपनीच्या लोकांनी त्याच्यामध्ये गाडी ट्रेस केली। गाडी ट्रेस करून जेव्हा आले तेव्हा आरोपींनी फिर्यादीसोबत एक आरोपी हजर होता आणि बाकीचे तीन आरोपी या गाडीमध्ये हजर होते। गाडी ट्रेस झाल्यानंतर त्याच्यामध्ये त्यांनी ड्रायव्हर कुठे आहे याच्याबद्दल विचारणा केली असता त्यांनी तिकडे घेऊन जायला लागले तेव्हा त्यांना संशय आले, त्यांनी पोलिसांना कळवले, पोलीसही ताबडतोब तिथे पोहोचले। त्यावेळेला तिथल्या एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले, सदरबाबत गुन्हा नोंद केला असून त्याच्यामध्ये एकूण तीन आरोपी अटक करण्यात आलेले आहेत। त्याच्यातील एक आरोपी आहे, त्याचा रेकॉर्ड आहे, रेकॉर्डेड क्रिमिनल आहे तो। त्याच्या बाबतीत अजून बाकीच्या कोणाचा रेकॉर्ड आहे का याचा शोध घेत आहोत, आज त्यांना कोर्टामध्ये प्रोड्यूस करत आहोत। रिमांड मिळाल्यानंतर पुढची तपास आमचा चालू आहे। NBC न्यूज के लिए अखिलेश भारद्वाज के साथ माहीन पठान की रिपोर्ट।